शिवसहकार सेना यांच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले आहे. शिवसहकार सेना, आधार ठेवीदार सेना, अवजड वाहतूक सेना यांच्या वतीने दिवाळीच्या अगोदर ठेवीदारांना गुंतवणूकदार आणि चिटफंड प्लस इत्यादी तसेच वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायकाबद्दल कायदेशीर कारवाई केली नाही या सर्व बाबींसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. विशिमंडळ या सर्वांनी मिळून जे सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ ठेवीदारांना लुबाडणूक केल्या, त्यांच्यावर दरोडा घातला आहे. जे ठेवीदार हे मालक आहेत अशा ठेवीदारांच्यावर दरोडा घालण्याचा एक व्हाईट कॉलर प्रयत्न झालेला आहे. तर त्यामध्ये बऱ्याच संस्थाचालकांनी प्रचंड माया गोळा केलेली आहे. त्याच्यावर औसायिक नेमूनसुद्धा महेश कदमसारख्या वसंतदादा शेतकरी बँकेच्या महेश कदमसारख्या अवसायकाने हा वसंतदादा बँकेवर भ्रष्टाचार केलेला आहे. हा भ्रष्टाचार आम्ही लेखापरीक्षणातून उघडकीस आणलेला आहे. तर हा भ्रष्टाचारावर अजूनही कारवाई झालेली नाही.